नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी। माझ्या शी प्लॅन्स प्लेनर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे। आणि ह्यापूर्वी आपण दिवाळीमधले धनत्रयस, लक्ष्मीपूजन याच्या पूजा कशा करायच्या, त्याच्या उत्तर पूजा कशा करायच्या याचे व्हिडिओज मी अपलोड केले होते, तुम्ही पाहिले देखील असतील। पाहिले नसतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तर ते नक्की चेक करा। तर आता विसर्जन, कोणतीही पूजा विसर्जन झाल्यानंतर आपण जे पूजेसाठी साहित्य वापरतो, तर साहित्याचं नेमकं काय करायचं हा सगळ्यात मोठा सगळ्यांना पडलेला प्रश्न असतो। भटजी असतील पूजेला तर ते साधारण सगळं साहित्य घेऊन जातात, पण आपण घरच्या घरी ज्यावेळेला पूजा करतो त्यावेळेला त्या साहित्याचं काय करायचं। तर पूजेमध्ये आपण नारळ वापरतो, सुपाऱ्या वापरतो, पैशाची नाणी वापरतो, तांदूळ असतात, अक्षदा असतात, ओटीचं सामान असतं, विड्याची पानं, आंब्याची पानं, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण वापरतो, कलशामधलं पाणी असतं। ह्या सगळ्या गोष्टींचं काय करायचं नेमकं पूजा विसर्जित झाल्यानंतर हा पडलेला प्रश्न, याच्यावरती उत्तर मिळायला तुम्हाला हवं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की ऐका, शेवटपर्यंत ऐका। आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चालू करूया, आपण सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। इकडे जो मी व्हिडिओ दाखवतो तो लक्ष्मीपूजनाचा आहे। त्या लक्ष्मीपूजन विसर्जन झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे सामान वापरलेलं आहे, साहित्य वापरलेलं आहे, त्याचं काय काय केलेलं आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगत आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की पूजेमध्ये वापरलेल्या साहित्याचं काय काय करायचं, आणि ह्या कलशातील पाणी जे आहे ते संपूर्ण घरभर स्वतःवरती आणि इतरांवरतीही, घरातल्या माणसांवरती शिंपडायचं आहे। कलशातील पाणी शिंपडण्यासाठी तुम्ही आंब्याच्या पानाचा किंवा फुलाचा वापर करू शकता। हा नारळ तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे विसर्जित करू शकता। दुसरी गोष्ट, हा नारळ तुम्ही तुम्हाला हवा असेल, म्हणजे तुमच्या मनाला जर पटत असेल, तर तो तुम्ही तसाच ठेवून नेक्स्ट दुसऱ्या पूजेलाही वापरू शकता। पण जास्त दिवस नारळातलं पाणी टिकत नाही, त्यामुळे तो नारळ वापरातच यावा लागतो। जास्त दिवस आपण तो नारळ ठेवू शकत नाही। किंवा त्या नारळाचा तुम्ही प्रसाद करून बर्फी किंवा स्वयंपाकामध्ये वापरू शकता। म्हणजे पण शेवटी अन्न आहे ते, तर ते वाया न घालवता त्याचा सदुपयोग करावा। तर नारळाच्या बाबतीत खरं सांगायचं तर तुमच्या मनाला जे पटत तेच तुम्ही करा। तर पूजेमध्ये वापरलेले पंचखाद्य असू दे किंवा सुपारी असू दे, याचं काय करायचं हा एक मोठा प्रश्न असतो, त्याचं उत्तर ऐका। उत्तर पूजा झाल्यानंतर सुपारी किंवा बाकीचं जे साहित्य आहे ते तुम्ही स्वच्छ धुवून घ्यावं आणि ते सुती कपड्याने कोरडं करून मग तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवावे। म्हणजेच तुम्ही त्याच्यावरती जे हळदी कुंकू वगैरे घातलेलं आहे ते सगळं निघून जाईल आणि तुम्ही ह्या सुपाऱ्या नेक्स्ट पूजेला वापरू शकता। किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुपाऱ्यासुद्धा विसर्जित करू शकता किंवा त्या जमिनीमध्ये पुरू शकता। जमिनीत पुरले तर त्याची झाडं येतील आणि पर्यावरणाला मदत होईल। पूजा झाल्यानंतर फोटो किंवा तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल ती त्याच्यावरचं हळदी कुंकू वगैरे स्वच्छ करून घ्यावं आणि त्यानंतर न्यूजपेपरमध्ये छानपैकी रॅप करून अशा ठिकाणी ठेवावं की जिथे आपला हात पुन्हा लागणार नाही आणि फोटोची किंवा मूर्तीची विटंबना होणार नाही याची काळजी घ्यावी, आणि अशा पद्धतीने सेफ जागी ह्या गोष्टी ठेवाव्यात। लक्ष्मीपूजनाला वापरलेल्या पैशांचं काय करायचं किंवा सोन्याचं काय करायचं, तर ते जागच्या जागी ठेवायचं आहे, पुन्हा तिजोरीत सोनं नेऊन ठेवायचं आहे, त्याचबरोबर पैसे चलनात आणायचे आहेत। लक्ष्मीपूजनाला वापरलेल्या कलशातील पाणी तुम्ही झाडांना घालू शकता। अजून एक विचारला जाणारा प्रश्न आहे की ह्या देवीच्या भरलेल्या ओटीचं काय करायचं, तर ही ओटी तुम्ही मंदिरामध्ये देवीला अर्पण करू शकता किंवा ह्या ओटीचं जो खण वापरलेला आहे त्याचा तुम्ही देवासाठी, आपल्या देवघरातल्या देवांसाठी वस्त्र बनवू शकता। त्यानंतर आपण जमाघरचाशी वही आणखीन केरसुणी घेतलेली याची पण पूजा केलेली आहे, तर ह्या दोन्ही गोष्टी पाडव्यानंतर तुम्ही वापरायला सुरुवात करू शकता। शंख, घंटा, आणखीन जर तुम्ही गणपतीची मूर्ती पण देवघरातली घेतली असेल तर ती संपूर्ण विसर्जन पूजा झाल्यानंतर जागच्या जागी नेऊन ठेवायची आहे, तुम्ही तुमच्या देवघरात नेऊन ठेवायचं आहे। त्यानंतर फळं जी आहेत ती तुम्ही प्रसाद म्हणून खायची आहेत, तुम्ही याचं फ्रूट सॅलड वगैरे करू। अजून एक विचारला जाणारा प्रश्न असा आहे की पूजेमध्ये वापरलेल्या तांदळाचं काय करायचं, तर तुम्ही तांदळाची खीर बनवू शकता, त्याचा भात बनवू शकता। फक्त ह्या गोष्टी करताना हळदी कुंकू आपण घातलेलं असतं ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तांदूळ, मग वापरायचे आहेत। आणि हे जर तुमच्या मनाला पटत नसेल तर तुम्ही हे तांदूळ फेकून न देता, वाया न घालवता पक्ष्यांना खाऊ घालावेत।
म्हणजे अन्नधान्य आहे आणि त्याची आपण बिलकुल नासाडी करणार नाहीये. आपण ही पूजाच मुळात आपली सुख समृद्धी आणखीन भरभराट होण्यासाठी केलेली आहे. त्याच्यामुळं जे जे काही आपण वापरलेलं आहे त्याची कुठल्याही प्रकारची नासाडी होणार नाहीये ह्याची काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. नंतर चांदीच्या वस्तू वापरलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून जागच्या जागी पेपरमध्ये रॅप करून प्लॅस्टिकच्या कागदामध्ये भरून ठेवायच्या आहेत. वापरता राहिला प्रश्न, पानाचे विडे फुलं हे जे आपण वापरलेलं आहे हे सगळं निर्माल्य आहे. आंब्याची पानं निर्माल्य आहेत, तर तुम्ही हे निर्माल्य दोन प्रकार करू शकता. एक वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता, पण आता वाहतं पाणी सगळीकडेच अवेलेबल नसतं, मग शेवटी ते केरकचऱ्यात जातं. तर त्यापेक्षा तुम्ही हे सगळं फुलं वगैरे आहे ते तुम्ही साठवून त्याचं कंपोस्ट खत बनवू शकता. कंपोस्ट खत कसं बनवायचं याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, ते तुम्ही नक्की बघा. तर तुम्ही नेहमी जी काही पूजा करता किंवा एरवी जेव्हा पूजा करता त्यावेळेलासुद्धा जे निर्माल्य तयार होतं तर त्याच्यापासून सुंदर तुम्ही तुमच्या झाडासाठी कंपोस्ट खत बनवू शकता. किंवा मग ही फुलं अगदी तुमची कमी असतील तर तुम्ही झाडाच्या कुंडीत पण घालू शकता. इकडे जे आपण धान्याची पूजा केलेली आहे ते तुम्ही स्वयंपाकात वापरायचं आहे, फेकून नाही द्यायची किंवा निर्माल्य म्हणून पण टाकायचं नाही आहे. तर सांगितलेली माहिती तुम्हाला जर पटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत. धन्यवाद.